वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं. वाहून नव्हतं गेलं, खेकड्याने धरण फोडलेलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सर्वात स्फोटक मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो आपण पूर्ण बघूया. ती मुलाखत 26 आणि 27 जुलैला सकाळी 8 वाजता दाखवण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं. वाहून नव्हतं गेलं, खेकड्याने धरण फोडलेलं. ते असं म्हणतायत देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी तोडली? रोज उठसूट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाहीये. निवडणूक आयोगात काय शिवसेनेची आत्याने लागत की कानात येऊन नाव सांगितलं? लोकशाही वाचवणार? लोकशाही साधा माणूस वाचवणार? बाबरीच्या वेळेला जबाबदारी घ्यायला तयार नव्हतात. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही, मग राम मंदिराचं श्रेय कसं घेऊ शकता? देशावरती जो प्रेम करतो, देशासाठी जो मरायला तयार आहे, तो हिंदू. माझा देश माझा परिवार आहे, हे माझं हिंदुत्व आहे. आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? उद्धव ठाकरे एकटा व्यक्ती नाहीये, उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल ना, संपवा. बघू ना मग माझ्या वडिलांचे आशीर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथ सोबत आणि तुमची ताकद. एकट्या उद्धव ठाकरेंना भाजपा पूर्ण घाबरते का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.